मी डॉक्टर महाबल शाह कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहे. मी गेली 12 वर्ष पुण्यामध्ये कार्यरत आहे. गेली 2 वर्ष मी विश्वराज हॉस्पिटलला HOD म्हणून कार्यरत काम करत आहे. पॅरालिसिस किंवा स्ट्रोक. पॅरालिसिस म्हणजे एकाएकी एका हाताची ताकद जाणे व पायाची ताकद जाणे व एका साईडला मुंग्या येणे, तोंड वाकडे होणे व बोलणे तोतरे होणे, याला पॅरालिसिस म्हणतात. पॅरालिसिस प्रामुख्याने 2 प्रकारामुळे होतात. एक म्हणजे ब्रेनमध्ये रक्तस्त्राव होणे, त्याला हिमोरेजिक स्ट्रोक, हे BP मुळे ब्रेनच्या धमन्या फुटून होतात. तर दुसऱ्या पॅरालिसिसला इशेमिक स्ट्रोक, म्हणजे ब्रेनच्या जाणाऱ्या मोठ्या धमन्या ब्लॉक होऊन ब्रेनला रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ब्रेनच्या सेल डॅमेज होतात, त्याला इशेमिक स्ट्रोक असे म्हणतात. अशा पेशंटनी लागलीच हॉस्पिटलमध्ये जाणे जरुरीचे असते व इमिजिएट CT स्कॅन, MRI ब्रेन, MRI NGO यासारख्या तपासण्या करणे गरजेचे असते. अशा पेशंटला आधुनिक काळामध्ये खूप चांगली ट्रीटमेंट आलेली आहे. अशा पेशंटला आम्ही 4.5 तासाच्या आत इंजेक्शन TPA म्हणून देऊन ते ब्लॉक धमन्या उघडतात. 33% लोकांना मॅजिकसारखी रिकव्हरी होते. असे पेशंट दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताना चालत जाऊ शकतात.